जसं शाळेतला पहिला दिवस असतो तशीच काहीतरी माझी मनाची अवस्था आहे, संमिश्र अशा भावना आहेत. त्याचबरोबर औद्योगिकरणाचा जर समतोल साधला गेला आणि सगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये जर समान प्रकारे जर उद्योगधंदे तर निश्चितच त्या मुलाला नोकरीनिमित्ताने पुण्या मुंबईला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु फक्त नाव बदलल्याने विकास होणार होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं सरकारने नावं बदलत असतानाच त्या जिल्ह्यामध्ये भरीवाचं काय काम ते करणार आहेत या देखील याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आलेला आहात पक्ष म्हणून आता आपले जबाबदाऱ्या काय असणार आहेत, जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सध्या सत्तांतरावरनं विरोधक हे मांडताना पाहायला मिळतात, यामध्ये जनसं सर्वसामान्य काय वाटतं? नाही, निश्चितच ही फार मोठी संधी मला आज या मंडळामध्ये काम करण्याची मिळते आहे. आणि जसं शाळेतला पहिला दिवस असतो तशीच काहीतरी माझी मनाची अवस्था आहे, संमिश्र अशा भावना आहेत. आणि जनतेचे कामं महाराष्ट्रातील युवकांचा आवाज बनवून या ठिकाणी विधिमंडळामध्ये कशा पद्धतीने मी मांडू शकतो याचा माझा प्रयत्न राहणार आहे. नाशिक विभाग उत्तर महाराष्ट्रातील जे विकासाचे कामं आहेत, प्रलंबित जे प्रश्न आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शनसारखे जे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न मांडण्याचा मी प्रवर्षाने सकारात्मकपणे प्रयत्न करणार आहे. मी सांगितलं त्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या जे ऑलरेडी सरकारी नोकरीमध्ये आहे त्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे, त्यांच्या मेडिक्लेम कॅशलेस या पद्धतीने त्यांना मेडिक्लेम फॅसिलिटी मिळाली पाहिजे पुरुषाने मांडणी आहे, मागणी आहे. त्याचबरोबर जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्यासाठी सरकारी जागा भरती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण त्याचबरोबर औद्योगिकरणाचा जर समतोल साधला गेला आणि सगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये जर समान प्रकारे जर उद्योगधंदे आवश्यक होईल तर निश्चितच त्या मुलाला नोकरीनिमित्ताने पुण्या मुंबईला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. हा मुद्दा मी प्रकर्षाने मांडणार आहे. नामांतरांच्या मुद्द्यावरून वाद चालला, महापुरुषांचे महामानवांचे नावं देऊन त्याच्यातून प्रेरणा मिळून पुढच्या पिढीला जर त्याच्यातून काही विचार मिळणार असतील तर त्याचं मी स्वागतच करेल. परंतु फक्त नाव बदलल्याने विकास होणार होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं सरकारने नावं बदलत असतानाच त्या जिल्ह्यामध्ये भरीवाचं काय काम ते करणार आहेत या देखील याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. सर, याच मुद्द्यावर एकंदरीत नामांतरच्या मुद्द्यावर विरोधकही आक्रमक आहे. त्याचबरोबर